कालनिर्णय आयोजित पाकनिर्णय स्पर्धा 2019 पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मुंबईत पार पडला। या स्पर्धेत 1750 सुग्रण मैत्रिणींनी सहभाग घेतला। यातून 12 गृहिणींना सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थांसाठी पुरस्कार देण्यात आले तर 18 गृहिणींना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी कालनिर्णयचे जयराज साळगावकर उपस्थित होते। त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर स्पर्धेच्या परीक्षकांनी आपली मतं मांडली। कालनिर्णयच्या पाकनिर्णय स्पर्धेमध्ये खूपच छान रेसिपी रिस्पॉन्स मिळाला। म्हणजे सुरुवातीला आधी कमी रेसिपी झाल्या, पण मग नंतर जवळजवळ 700-750 रेसिपी झाल्या आणि त्यातनं आम्हाला निवडायच्या होत। काही रेसिपीज खूपच छान, म्हणजे विस्मरणात गेलेल्या आम्ही पण विसरलेलो होतो, ते आम्हाला कळलं आलेल्या रेसिपीज। आणि नंतर ज्या काही होत्या, म्हणजे फ्युजन म्हणा किंवा व्हेज नॉनव्हेज स्नॅक्स म्हणा, त्या सगळ्यांमधनं खूप छान आम्हाला रेसिपीज मिळाल्या। पण एवढ्या रेसिपी आल्या होत्या की त्यातनं आम्हाला शॉर्ट लिस्ट करणंसुद्धा खूप कठीण गेलं। मग त्यातनं आम्ही मी मोहसिना मुकादम आणि निलेश लिमये आम्ही शॉर्ट लिस्ट केल्या आणि मग एक दिवस आमची इथेच मीटिंग झाली। आम्ही जवळजवळ सकाळी 10 ते 6 संध्याकाळी 6 आमचं हेच चालू होतं की कोणाला द्यायचं कोणाला नाही, म्हणजे खूप कठीण गेलं। आणि तसं आम्हाला त्यातल्या काही रेसिपी खूप छान होत्या। आणि तसं पाहिलं तर कालनिर्णयची ही कधीपासून खूप वर्षापासून कॉम्पिटिशन चालली आहे। त्यातली एक स्पर्धक पण मी होते 2004 मला इथे बक्षीस मिळालं होतं, त्याच्यानंतर पण मिळालं होतं, त्याच्यामुळे मी एक स्पर्धक होते। आणि तोही एक मला अनुभव आला की कसं काही परीक्षक असल्यावर आपण रेसिपीज सिलेक्ट करायला पाहिजे। त्याच्यामुळे माझ्या ज्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या आहेत भगिनी माझ्या मैत्रिणी, त्यांना एकच सांगावं असं वाटतं की जेव्हा तुम्ही स्पर्धेसाठी रेसिपी पाठवता तेव्हा साहित्य कृती स्टेप बाय स्टेप लिहून पाठवा। साहित्य लिहिताना पदार्थाचं नाव प्रमाण आणि कृतीचं पण जे तुम्ही लिहाल ते स्टेप बाय स्टेप लिहा। म्हणजे तुम्ही जेव्हा आम्ही जेव्हा रेसिपी वाचतो तेव्हा ती डोळ्यासमोर आली पाहिजे आणि मग आमच्या मनातल्या मनात आम्हाला त्याचा स्वाद घेता आला पाहिजे। तसंच इतर खाद्यपदार्थांची स्पर्धा असतात तेव्हा आपण रेसिपी टेस्ट करू शकतो, पण इथे तसं नव्हतं। इथे आम्हाला वाचून विचार करून त्याप्रमाणे आम्हाला रिझल्ट द्यायचे होते आणि ते करण्यासाठी आम्हाला खूप मजा पण आली। आणि ज्या काही भगिनींना मिळालेले आहेत बक्षिसं त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांना मिळालं नाही त्यांनी पुढच्या वर्षी आपली स्पर्धा असेलच त्यात नक्कीच भाग घ्यावा। हा सगळा प्रवास सुरू झाला ऑलमोस्ट एप्रिल मेपासनं आणि दर आठवड्याला एक एक फाईल यायची। प्रत्येक फाईलीमध्ये ऑलमोस्ट 201 रेसिपीज असायच्या, त्यामुळे वाटायचं की काय, म्हणजे प्रतिसाद चांगलाच मिळाला होता पाकनिर्णयाला। आणि त्याच्यामध्ये जे काय वेगवेगळे कॅटेगरीज होते ते मला असं वाटतं खूप जाणीवपूर्वक ठेवले होते, त्यामुळे जी काय आम्हाला रेसिपीजची खाण मिळाली ती खूप अप्रतिम होती। म्हणजे अशी मला असं वाटतं हे नुसतंच विनर्सच नाही पण यामध्ये ज्या सगळ्यांनी भाग घेतला होता, सगळ्या गृहिणींनी भाग घेतला होता, मला वाटतं त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे। कारण काही काही रेसिपीज अतिशय म्हणजे आम्हाला हॉटेल्समध्ये पण वापरता येतील अशा दम या किमतीच्या होत्या। पाककलेच्या स्पर्धा नेहमीच खूप टफ असते कारण इतक्या वेगवेगळ्या आणि नाविन्यपूर्ण रेसिपीज आलेल्या असतात की त्यातनं कोणत्या एकाची किंवा दोन पदार्थांची निवड करणं हे सोपं काम नसतं। त्यामुळे यावेळेला देखील जेव्हा जवळजवळ 700 अधिक रेसिपीज आणि त्याही वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आमच्यासमोर आणल्या गेल्या त्यावेळेला आम्हाला निर्णय घेणं खूप कठीण जात होतं। सुदैवाने आम्ही तिन्ही जे परीक्षक होतो त्या तिन्ही परीक्षकांचं अनेक रेसिपीजवरती एकमत होतं, त्यामुळे निर्णय घेताना खूप संघर्ष करावा लागला नाही। पण गंमत आली कारण खूप वेगवेगळ्या प्रदेशामधनं वेगवेगळ्या भागातनं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती स्त्रियांनी लिहून पाठवल्या होत्या। हा पाककृतीची जी स्पर्धा आहे, पाककृती जसं आपल्या जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचं अंग आहे, रोटी कपडा मकान और वायफाय असं म्हणतो आपण, रोटी पहिली येते, त्यामुळे तसंच पाककृती हे कालनिर्णयाचंही अविभाज्य अंग आहे। आणि कालनिर्णयमधल्या ज्या पाककृती आहेत त्यामुळे सुरुवातीला मंगला बर्वे देत होत्या, दुर्गा भागवत असे जाणे मान्य लोक, डॉक्टर कमला सोहनी आता मोहसिना मुकादम करतात, तर
त्या वाचकांना आवडतात, घरी केल्या जातात, त्याच्यावर चर्चा होते आणि स्पर्धा केली की उत्साहाचं वातावरण निर्माण होतं, कॉम्पिटिशन होतं, लोकांनाही उत्साह येतो, ते पाठवतात, ते रेकॉर्ड होतं, त्याला बक्षिसं मिळतात, त्याच्यामुळे म्हणून या स्पर्धेचं प्रयोजन आहे. या स्पर्धेसाठी मोहसिना मुकादम, निलेश लिमये आणि अलका फडणीस या मान्यवरांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. ही पाककलेची कुठलीही स्पर्धा असली की माझं मन अगदी उचंबळून येते आणि मी भाग घेतेच घेते. माझी आई फार सुग्रण होती, जैबुनिसा मुल्ला म्हणून, आणि त्याच्या हाताखाली शिकून शिकून आम्ही अगदी प्रत्येक वस्तू नवीन नवीन करणं, किंवा माझे हजबंड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, प्रत्येक गावी बदली होत असते, प्रत्येक धर्माचे प्रत्येक ह्याचे सर्व पदार्थ मी शिकून घेते. तर मी आत्ता लिहिलं होतं तलबिना. तलबिना हे ब्रेव्हरीजमध्ये येतं, एक उत्तेजक पेय आहे, हे एनर्जेटिक पेय आहे. हे मुस्लिम धर्मशास्त्रात आणि हदीसमध्ये याचा उल्लेख आहे की प्यारे रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेव्हा त्यांना विकनेस आला, त्यावेळी महत्त्वाचे दूत जिब्राईल सलाम यांना सांगितले की मला फार विकनेस आला, मी काय करू, तर ते म्हटले तुम्ही तलबिना प्या. आणि 10 दिवस तलबिना प्याल्यामुळे त्यांना बरे वाटले. तलबिना म्हणजे याचे खूप फायदे आहेत, सांगेल तेवढं कमीच आहे. ते तलबिना आणि बनवायला पद्धतही बारली, बार्ली म्हणजे प्रोटीन फार आहे, बार्ली, दूध, खजूर आणि मध याचं मिश्रण करून बनवली जाते आणि खूप टेस्टी लागते. मी ह्या स्पर्धेमध्ये काळिण्याच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच भाग घेतला, बाकीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मला बक्षीस मिळालं, म्हणजे किचन क्वीनचं मिळालं आहे, नंतर एबीबी माझं वरती पैठण्यात यायचे ते मिळालेलं आहे, म्हणजे असे मिळालेले आहेत बक्षीस मला. आणि ह्या काळण्याच्या ह्याच्यात पहिल्यांदाच भाग घेतला आहे. नाही, खरं तर खूपच वेगळी होती आणि इनोव्हेटिव्ह काहीतरी करायचं होतं आणि कधीही आपली अप्रकाशित झालेली रेसिपी त्यांना दाखवायची होती, त्यामुळे जी प्रकाशित नाही झाली आहे ती अशी शोधून काढली रेसिपी, त्याच्यासाठी इनोव्हेशन केलं आणि मग ती पाठवली. माझं नाव अनघा गोविंद जोशी, मी अंबरनाथहून आले. माझी रेसिपी आहे गवले भात. ही पारंपरिक रेसिपी आहे, परंतु मी त्याच्यात वेगळेपणा म्हणून आंबा आणि नारळ घालून अशी केली. साधारण गवले म्हणजे आपण फक्त मुहूर्तासाठी काढतो लग्नकार्य अशीच असते आणि त्याची खीर करतात. मी वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या स्पर्धेला मी पाठवले तेवढ्यासाठी आणि माझा त्याच्यात नंबर आलेला आहे ह्याचं आम्हाला खूप समाधान वाटतं. हो मी नाही नाही माझं हे तिसऱ्यांदा बघितलं आणि 2 दा मला उत्तेजनार्थ मिळालेलं आहे आणि ह्यावर्षी 5 प्राईज मिळालं आहे.